ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. तुम्हाला माहिती आहे मुंबईत ना असे अनेक इमारती आहेत ज्यांच्या भिंतींवर तुम्हाला वेगवेगळे पेंटिंग्स पाहायला मिळतील. तुम्ही पाहिलेही असतील. खरं तर या पेंटिंग्समुळे या इमारती किंवा भिंत जास्त सुंदर दिसतात आणि म्हणून आता मुंबईत फिरायला येणारा प्रत्येक पर्यटक या पेंटिंग्स पाहण्यासाठी देखील तितकाच उत्सुक असतो. रंगांमुळे, चित्रांमुळे आणि प्रत्येक चित्रात सांगण्यात आलेली कहाणी ही लक्ष वेधून घेत असते. आता अशीच एक वॉल पेंटिंग सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आता तुम्ही म्हणाल वॉल पेंटिंगमध्ये कसला आलाय चर्चेचा विषय? चर्चा तर होणारच ना, कारण या फक्त वॉल पेंटिंग नाही आहेत तर या पेंटिंगला जरा हटके लुक देण्यात आलाय, तोही कचऱ्याच्या साहित्याने. काय आहे नेमका हा प्रकार पाहूयात सविस्तरित्या. कचऱ्याच्या साहित्याने सजलेल्या भिंती माटुंगामध्ये सामाजिक संदेश देताना दिसत आहेत. माटुंग्याच्या BMCF नॉर्थ कार्यालयाच्या परिसरात ही वॉल पेंटिंग करण्यात आली आहे. प्लॅस्टिक बॉटल्सच्या सहाय्याने त्यात झाडे लावण्यात आली आहेत. सामाजिक संदेश देखील देण्यात आले आहेत. प्लॅस्टिक बॉटल्सचे झाकण असतात त्यांचा देखील वापर करून पृथ्वीची प्रतिमा बनवण्यात आली आहे. वर्धा आर्टने हे काम केलंय आणि त्यांचं कौतुकही केलं जात आहे. इथे आणखीन एक गोष्ट आकर्षण ठरतीये, ते म्हणजे एक डस्टबिन. वेगळं वाटलं ना ऐकून, पण ही डस्टबिन अट्रॅक्टिव्ह आहे. आता ती अट्रॅक्टिव्ह का आहे तर मी सांगण्यापेक्षा तुम्हीच पहा ना. प्लॅस्टिकचे बॉटल्स यामध्ये कलेक्ट केले जातात. हा एक युनिक स्पॉट ठरतोय आणि त्यामुळे लोक इथे येऊन आवर्जून सेल्फी देखील काढायला विसरत नाहीयेत. युनिक आयडिया आणि त्यामुळे एक सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न, खरंच कौतुकास्पद आहे ना. हा युनिक कॉन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. आणि हो, सोबतच बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, कारण त्यामुळे आमच्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. सुशील कदमसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.